गंगा, ह्या एरियामध्ये लग्नासाठी सगळ्यात मोठा हॉल कोणता आहे ना तो जरा सर्च कर बरं. आता लवकरच माझं आणि राजवीरजींचं लग्न होणार आहे. आणि हो, मला डीजे आणि बँड एकदम हाय स्टँडर्ड हवेत. हा, आणि मेन्यूचं तुला काय गरज होती सगळं करायची? कशाला गेली होतीस तू मीडियात? मला चांगलंच माहित, विरूचं नाव बदनाम करून तुला त्याला ब्लॅकमेल करायचं. पण मी नाही सोडणार तुला. लई मोठी चूक केली असतो आणि आता तुला त्याची शिक्षा भोगावीच लागेल. मीडिया? व्हॉट? मी कधी मीडियात गेले? उगा आता साळसूदपणाचा आव नको अनुस. तुझी सगळी नाटकं चांगलीच माहिती आहेत मला. लोकांशी आधी गोड गोड बोलायचं आणि नंतर ही असली स्टंटबाजी करून त्यांना ब्लॅकमेल करायचं. कशासाठी? तर पैशांसाठी. पण याद राख, मी नाही या विरूला फसू देणार. नाही तुला 2 दिवसाच्या आत या घरातनं बाहेर हाकललं ना तर नावाची प्रियंका राजवीर सूर्यवंशी नाही. गंगा, ही मीडियाची काय भानगड आहे? मी असं काहीच केलेलं नाहीये. सुना, तू नाही तर दुसरं कोण करणार आहे ते? हे काम त्या कांचन सूर्यवंशीचंच असणार. डॅम इट यार, माझ्या सगळ्या प्लॅनची वाट लावली हिने. आता हिच्याकडे मला बघितलंच पाहिजे. अहो काय करायचं साहेब? अहो आजच्या ह्या न्यूज न मला सुद्धा लई मोठा धक्का बसलाय. अहो पुतण्या असला म्हणून काय झालं? नाक कापलंय त्यानं आमचं. म्हणलं नवीन रक्त आहे, काहीतरी करून दाखवल म्हणून मीच त्याला आमदार व्हायची संधी दिली होती. पण कुठलं काय आणि काय, त्याचं रगात हे दुसरीकडेच सळसळलं. अहो पुतण्या असला म्हणून काय झालं? जनतेशी असा वागणारा चारित्र्यहीन माणूस आमदारपदी नकोच आहे मला. तुम्ही एक काम करा, त्याला आत्ताच्या आत्ता ना आमदार पदावरनं बडतर्फ करा. हा, आता थोडस वाईट वाटलं आम्हाला, पण काळजावर दगड ठेवून आम्ही सहन करू. हा, आता काय करायचं? त्याच्या जागी नाईला जाणं आमदार व्हावं लागेल आम्हाला. कांचनजी, हाऊ डेअर यू? तुम्ही ही न्यूज मीडियामध्ये व्हायरल का केली? शोना, अगं राजकारणात रमणारी बाई आहे मी, आणि एखादा मुद्दा मिळत असेल तर उचलून धरावा लागतो. आणि तू कशाला टेन्शन घेतेस? तुला लागणारा जो पैसा आहे तो मिळणारच आहे ना, आणि मला सत्ता हवीये, ती मी मिळवणारच. त्यासाठी मला बळीचा बकरा का बनवताय? आपल्या दोघींचं ठरलं होतं ना एकमेकींच्या मध्ये नाही यायचं म्हणून. मी कुठं आले तुझ्या मध्ये? तू तुझं काम कर, मी माझं काम करते. पण मला न विचारता ही न्यूज मीडियामध्ये लीक करायचं, एवढं मोठं डिसिजन तुम्ही घेतलंच कसं? तुला न विचारता? म्हणजे तू हायस कोण? हा, एक काम नसलेली फुटकळ हिरोईन. एवढा चांगला हाताशी आलेला मुद्दा तुझ्यासाठी कशाला वाऱ्यावर सोडीन मी? मुद्द्याला गुद्दा कसा घालायचा हे चांगलंच ठाऊक आहे या कांचन सूर्यवंशीला. आता मीच हितली आमदार होते का नाही तू बघच. कांचनजी, याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतील ना तुम्हाला. खूप लाईटली नका घेऊ तुम्ही शोनाला. तुम्हाला ना मी चांगलंच बघून घेईन. तुम्ही माझ्या पाठीत चुरा खूप असलाय. आता मी पण समोरून कसा अटॅक करते ना ते बघाच. ए जा जा जा, लई शहाणी बनू नको. कुणाला घाबरत नाही कांचन सूर्यवंशी. आता तू बघच, तुझ्या या बातमीचं भांडवल करून
वीरूच्या आमदार पदावरनं कसा घाना फिरवते ते. भाऊजी काही माहिती मिळाली का? त्या सोहनाने आत्ता पातूर कोणाकोणाला फसवले ना ह्याची माहिती मिळाली. आहो पण भाऊजी तेवढी माहिती पुरेशी नाही आपल्यासाठी. आपल्याला जर का हे सिद्ध करायचं असेल की सोनाने वीरूला फसवलंय तर मग आपल्याला पुरावे पाहिजे. भाऊजी तिने कुठल्या हॉस्पिटलमध्ये टेस्ट केली होती ह्याची तरी माहिती मिळाली का? हो नाही वहिनी, ती सोना जिथं राहायची ना तिथली आसपासची जवळपास 100 हॉस्पिटल मी बघितली आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या बाकीच्या पोरांना पण कामाला लावलं पण अजून पाहिजे तशी माहिती नाही मिळाली. ही शिवाना दिसती त्याच्यापेक्षा लई चतुर आहे बर का? खरे मामा, ती जर का चतुर असेल ना तर आपल्याला महाचतुर व्हायला पाहिजे. माझ्याकडे एक आयडिया आहे. आपल्याला काय करावं लागेल? काम झालंच म्हणून समजा वहिनी. काय झालं तुला? काय एवढी चिडली आहेस? त्या कांचन सूर्यवंशीमुळे माझ्या सगळ्या प्लॅनची माती झाली आहे. माझं चुकलं सगळं. मी त्या फ्रॉड बाईवर विश्वास ठेवलाच नव्हता पाहिजे. अच्छा, तर हिनेच ती न्यूज व्हायरल केली आहे. तर ज्या गोष्टीची भीती घालून मी राजवीरजींना ब्लॅकमेल करणार होते आता ती भीतीच संपली ना त्यांची. मला आता पुढचा डिसिजन घ्यावाच लागेल. लवकरात लवकर राजवीरजींशी लग्न करावं लागणार. नको तोडू शोना कुणाचा संसार. तुला पैसेच पाहिजे ना, मग माग त्याच्याकडून आणि चल जाऊया आपण इथून. शट अप! आणखीन एकदा जरी तू म्हटलीस ना चल आपण जाऊया इथून तर मी तुला खरंच या घरातून हाकलून देईन. नोकरच माझी लायकीत राहायचं. मी सांगते तेवढंच करायचं. जा माझ्या प्रेग्नन्सी रिपोर्टची फाईल आण. गो. एवढा वेळ का लागतोय गंगा? नाही ते कपडे येते काय. सरक मूव. आता बघूच ती पिऊ या पुराव्यांपर्यंत कशी पोचती. आता माझं आणि राजवीरजींचं लग्न होईपर्यंत हे पुरावे पिऊला मिळता कामा नाहीत. राजवीर सूर्यवंशींचा धिक्कार असो. राजवीर सूर्यवंशींचा धिक्कार असो. राजवीर सूर्यवंशींचा धिक्कार असो. राजवीर सूर्यवंशीने मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे. राजवीर सूर्यवंशीने मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे. दिलाच पाहिजे. राजवीर सूर्यवंशींचा धिक्कार असो. राजवीर सूर्यवंशींचा धिक्कार असो.
अहो मंत्री साहेब कुठे आहेत? आम्हाला त्यांना भेटायचंय. ते कधी येणार आहेत मीडिया समोर? हे बघा, आम्हाला आज जाऊ द्या. या प्रकरणावर आम्हाला मंत्री साहेबांशी बोलायचंय. हो, तुम्ही असं आत नाही जाऊ शकत. हो, ही आर्यरावची भाषा अजिबात चालणार नाही. आम्हाला मंत्री साहेबांना भेटायचंय म्हणजे भेटायचंय. हे असं लागणार. हे चल माग, चला माग, चला माग. हे बघा, याचे परिणाम गंभीर होतील. हो माग, हो माग. थांबा. भाऊजी. अहो पण वहिनी. भाऊजी. प्रियांकाजी, राजवीर कुठे आहेत? ते जरा आता सगळ्यांसमोर नाही येऊ शकत. त्यांची जरा तब्येत ठीक नाही. तुम्हाला जे काही विचारायचंय ते तुम्ही मला विचार. प्रियांकाजी, राजवीरजी सूर्यवंशी यांचे अभिनेत्री शोनासोबत विवाहबाह्य संबंध आहेत, यावर तुमचं काय मत आहे? मला या गोष्टीवर विश्वास नाही. राजवीरजी निर्दोष आहेत. मग मी सोना तुमच्या घरात कशा काय राहतात? ओ चिल फ्रेंड्स. आम्ही फक्त मित्र आहोत. क्लोज फ्रेंड्स. सोनाजी, तुम्ही राजवीर सूर्यवंशीच्या प्रेम प्रकरणात राज्यभर फेमस आहात, याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? राजवीरजींचं खरंच तुमच्यावर प्रेम आहे का? खूप हार्ट टचिंग प्रश्न आहे, पण मी याचं उत्तर नाही देऊ शकत. म्हणजे तुमची प्रेग्नन्सीची जी न्यूज आहे याच्यात तथ्य आहे तर? स्मार्ट क्वेश्चन. पण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी उद्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देणार, आत्ता नाही. हो, उद्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. बघूया, खऱ्याचा विजय होतो का खोट्याचा. दादासाहेब, मला माफ करा. तुम्ही आजवर जे नाव कमवलं होतं हे सगळं मी धुळीला मिळवलंय. आज माझ्यामुळे आई आजारी पडली आहे. नाग्यान मामांचा माझ्यावरचा विश्वास उडालाय. पिवलं तर मी लई म्हणजे लई त्रास दिलाय दादा. दादा, मी लई चुकीचं वागलोय. हो, कालपर्यंत गावातली माणसं माझ्यावर प्रेमाचा गुलाल उधळत होती, आणि आता माझ्या निषेधाच्या घोषणा देत आहेत. या सगळ्याचा लई त्रास होतोय दादा. पण यातनं बाहेर कसं पडायचं हीच कळणं झाली मला. खर तर मी माफ करा म्हणण्याच्या लायकीचं बी नाही हो. माझ्याकडनं लई मोठी चूक झाली आहे दादा. पण मी वाईट मुलगा नाहीये हो. हे सगळं मी मुद्दाम नाही केलेलं. अहो, या सगळ्यातनं मला बाहेर पडायचंय. खरंच बाहेर पडायचंय दादा. वीरू, मी तुला वचन देते, या सगळ्यातनं मी तुला लवकरच बाहेर काढेन. त्या शोनाचा खरा चेहरा सगळ्यात जगासमोर आण, नाही तर तुझ्या नावाचं कुंकू नाही लावणार.
अगं काय झालं? माझ्या अंगाला हात लावू नकोस, बाजूला हो माझ्या मोरण, मेलेस तू माझ्यासाठी. हे समजून नीट झालं ना तरी म्या त्याला कवाच माफ करणार नाही. तो तुझ्याशी अजिबात नीट वागला नाही ग, नाही चांगलं केलं त्यानेही. हाय, मला माहिती तू माझ्यावर रागवलीस. अगं माझं मलाच कळणं काय झालंय ती, माझं तर टोकच चालणं झालंय बघ. हाय, तुझ्या प्रेमाच्या स्पर्शासाठी लय तरसलोय ग मी. तुझं मायेनं गालावरनं हात फिरवणं, पिरू विरू म्हणून हात मारणं, हे सगळं पाहिजे ग मला. पण अग मी आल्यापासनं तू साधं माझ्याकडे बघितलं बी नाहीस ग. असं नको ग वागस माझ्याशी, एवढा वाईट नाही ग मी. खर तर तू म्हणत होतीस ना कि राजकारणात जाऊ नकोस म्हणून, मी तवाच तुझं ऐकायला पाहिजे होत. तवा जर तुझं ऐकलं असत ना आज एवढं सगळं झालंच नसतं बघ. मला माफ कराय, खरंच मला माफ कर. पण आय मी तुला एवढंच सांगेन की तुझा लोक वाईट नाही, त्याने कधीच कोणाचं वाईट नाही केलेलं आणि कधी करणार बी नाही. मी पिऊला नाही फसवलेलं, मला तुम्ही दोघी पाहिजे ग. नाही आत्ता नाही लाजे माझा, इस्वास हायर माझा, तू असं चुकीचं पाऊल कवाच टाकणार नाहीस.